खरं तर महाविकास आघाडीच्या सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. आतंकवाद, दहशतवाद, बॉम्बस्फोट यामध्ये जर एखाद्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल, जाणून बुजून माहिती असताना अशा पद्धतीच्या जमिनीची खरेदी झाली असेल, बेभावभावानी ती जमीन खरेदी झाली असेल, तर जेव्हा कोर्टाने अजूनही जमानत दिली नाही तेव्हा आपल्या देशाच्या संविधानानुसार अशा नेत्याचा राजीनामा घेतला पाहिजे. जर भविष्यात ते निर्दोष झाले तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करा, उपमुख्यमंत्री करा, त्यांना जे पद द्यायचं आहे ते पद द्या. पण आत्ता तरी अशा प्रसंगात जर महाराष्ट्र मवियाचे लोक, विकास आघाडीचे लोक जर नवाब मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि राजीनामा घेणार नसतील तर यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.